नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग आपण एक फ्राईड राईस बनवणार आहे। मला खात्री आहे एकदा कराल तर वारंवार करून पाहाल, खूप चविष्ट लागतो। बाहेर जो एक फ्राईड राईस मिळतो त्यापेक्षा कितीतरी पटीने हा टेस्टी होतो। त्यासाठी आपण सगळ्यात आधी भात शिजवून घेऊया। मी या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। इथे तेजपान, 2 मोठी विलायची, 3 विलायची, 6 जिरे, 4 मिरे, 2 तुकडे दालचिनी, 2 लवंगा असा खडा मसाला घेतलेला आहे। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाले आहे, आता त्यामध्ये जे खडे मसाले घेतले आहे ते टाकूया। आता यामध्ये मीठ टाकणार आहे। यामध्ये थोडं मीठ नेहमीपेक्षा जास्त टाकायचं आहे। जेव्हा भात शिजवतो या भातामध्ये मीठ थोडं जास्त टाकायचं असतं, त्यामुळे भाताला व्यवस्थित मीठ लागतं। आता यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ टाकणार आहे। तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। भात मोकळा शिजवून घ्यायचा आहे। आता मी झाकण लावून घेते। आता ह्या भाताला 1 सिटी होईस्तोवर शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। चला तर आपण भात फ्राय करून घेऊया। एका भांड्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात हिरवं लसूण 1 चम्मच बारीक चिरून टाकणार आहे। 1 चम्मच किसलेलं अद्रक टाकते। याला थोडं होऊ द्यायचं, 1 मिनटं परतवून घेऊ। यामध्ये चिरलेला कांदा टाकू। साधारण मीडियम साईजचे 3 कांदे मी इथे घेतलेले आहे। कांदा गुलाबी रंग येईस्तोवर परतवून घेऊ। आता यात 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। यात आवडीनुसार तिखट टाकणार आहे। यात तिखट थोडं जास्त टाकणार आहे, कारण यात आपल्याला भात पण टाकायचा आहे। यात हिरव्या मिरच्या पण टाकू शकतो। या भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढंच टाकायचं आहे, कारण भातामध्ये मीठ टाकलेलं आहे। यामध्ये मला तेल थोडं कमी वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडं तेल अजून टाकणार आहे। आता तेल व्यवस्थित आहे। 1/2 चमचा हळद टाकणार आहे। त्यामध्ये अंडे फोडून टाकायचे आहे। इथे मी 4 अंडे घेतलेले आहे। ही भाजी थोडी स्पायसी बनवायची आहे, तेव्हाच आपण बनवलेला फ्राईड राईस टेस्टी लागणार आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता अंड्याची भाजी तयार आहे। त्यामध्ये शिजवलेला भात टाकून घेऊ। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात 1 चम्मच धने पावडर व थोडासा 1/2 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। हा गरम मसाला घरी बनवलेला आहे, त्यामुळे थोडंच टाकायचा आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया। यावर कोथिंबीर टाकून घेऊया। एक फ्राईड राईस तयार आहे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।